आज आपण शंख शिंपल्यांपासून माळ तयार करायची आहे. तर ती माळ तयार करण्यासाठी तुम्हाला लागतील असे शंख शिंपले. बघा हे शंख शिंपले आणि ही अशी हा असे हे घालायचे याला काय म्हणतात पुंगळी म्हणायला. आता ही माळ कशी तयार करायची बघा. एक एक याच्यामध्ये आता हा काय आहे हा नायलॉनची वायर आहे. ही अशी नायलॉनची वायर घ्यायची आणि आता याच्यामध्ये हे ओवायचे आहे आपल्याला. आणि या वायरला मागच्या बाजूने एक गाठपण मारून घेऊया आपण. म्हणजे हे आपण ओवलेले शंख शिंपले खाली येणार नाही, बाहेर पडणार नाही ते. हो की नाही दोऱ्याच्या. बघा अशी ही गाठ मारून घेतली. आता हे असे आपण शंख शिंपले याच्यामध्ये ओवायचे आणि छान छान आपल्याला माळ तयार करायची आहे. ही माळ तुम्ही तुमच्या खिडकीला पण लावू शकता किंवा दाराला पण तुम्ही लावू शकता. छान छान दिसते. बघा हे असे शंख शिंपले ओम घ्यायचे आणि थोडेसे ऊन झाल्यावर याच्यामध्ये ही पोंगळी घालायची. तुम्ही ही मोठी घालू शकता किंवा याला कट करून छोटी देखील तुम्ही करू शकता. बघा आता परत थोडेसे ओवायचे, थोडेसे शंख शिंपले ओवायचे आणि मग त्याच्यामध्ये पोंगळी घालायची. अशी ही माळ तयार करायची. थोडे शंख शिंपले नंतर एक परत पोंगळी. बघा हे आता परत मी हे शंख शिंपले होले आणि याच्यामध्ये परत दुसरी ही पोंगळी घालायची थोडे थोडे. आता अशा प्रकारे मी हे याच्यामध्ये ओवून आणलेले आहेत, हे तयार केलेले आहेत. अशा तुम्ही तयार करायचा आणि आपल्या खिडकीला किंवा दाराला तोरण म्हणून अशा लावायच्या आहे. करणार ना मग तुम्ही तयार छोटे छोटेच करा. तुम्ही छोटे छोटे आहेत ना मग छोटे छोटे करा.